स्वयंसिद्ध संस्था आणि कौटुंबिक न्यायालय याच्या संयुक्त विद्यमाने ज्या महिलांना परित्यक्त आहेत किंवा ज्या महिलांचा इन्कम कमी आहे अशा महिलांसाठी ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहावे याकरिता ब्युटी पार्लर व्यवसायाचे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात आले व ज्या महिलांना पोडगी दिली जाते परंतु त्यात घर कर्ज भागत नाही अशा महिलांसाठी रोजगारीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या प्रकल्पाद्वारे केला जात आहे आणि अशा 15 महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला असा हा आगळा वेगळा उपक्रम रोटरी क्लब पुणे स्वयंसिद्ध संस्था आणि कौटुंबिक न्यायालयातर्फे सुरू करण्यात आला आहे. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व कौटुंबिक न्यायालयाचे अध्यक्ष गणेश कवडे, उपाध्यक्ष प्रगती पाटील, ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. नमस्कार. आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा जो कार्यक्रम विशेष करून ज्या बायका कोर्टामध्ये पोडगीसाठी केस दाखल करतात आणि ज्याच्यामध्ये ऑर्डर होते ती ऑर्डर करत असताना न्यायाधीशांना कागदपत्रं बघावी लागतात त्यानुसार ती ऑर्डर होत असते. त्याच्यामध्ये काही बायकांना 2000, 1000, 3000, 5000 अशी पोटगी होती पण सदरची पोटगी ही पूर्णपणे त्यांचा संसार चालेल अशी पूर्ण नसते. त्याच्यामुळे या बायका संपूर्णपणे अधांतरित राहतात. यांना गरज असते ती स्वतःच्या पायावर उभं राहण्याची. म्हणून आपल्या समाजामध्ये अशा काही संस्था आहेत की त्या संस्थेच्या माध्यमातून अशा महिलांना मदत होते. अशीच एक संस्था स्वयंसिद्ध नावाची संस्था आहे, म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहता येईल अशी ती स्वयंसिद्ध संस्था आणि त्याला रोटरी क्लब ऑफ पुणे यांनी अतिशय मोलाची मदत केली आणि त्यांनी ह्या ज्या गोष्टी आहेत समाजामध्ये जाणीव करून देणाऱ्या ती साथ त्यांनी फॅमिली कोर्टला घातली. फॅमिली कोर्ट, आमचे सर्व न्यायाधीश आणि आमचं बाबा असोसिएशन या सर्वांनी मिळून ठरवलं की ज्या महिलांना कमी पोटगी मिळते किंवा ज्यांचे 9वे पोटगी भरत नाहीत अशांना स्वतःच्या पायावरती उभं करायचं. या माध्यमातून त्यांना काही मदत होईल, त्यांना ट्रेनिंग देता येईल, त्यांना ते साहित्य घेऊन देता येईल जेणेकरून त्या स्वतः पैसे कमवू शकतील अशा महिलांची एक टीम तयार केली आणि अशी टीम रोटरी क्लबच्या माध्यमातून स्वयंसिद्धाकडे पाठवली आणि 15 महिलांचा सत्काराचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला. नमस्ते, मी ॲडव्होकेट वैशाली चांदणे या ठिकाणी रोटरी क्लब स्वयंसिद्धा प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या महिलांना मेंटेनन्स कमी मिळतो, ज्यांना इन्कम नाही अशा महिलांना त्या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता ब्युटी पार्लर ट्रेनिंगचे कोर्सेस हे मोफत दिले जातात आणि हे देत असताना की त्या काही महिलांना अडचणी येतात की त्यांनी जजेस लोकांना बोलून दाखवल्या की बाबा याचा काही परिणाम केसेसवर होईल का, कारण इन्कम नसताना पोटगी दिली जाते आणि ह्या पायावर उभे राहतात परंतु कोर्टात यायला जायला देखील महिलांकडे पैसे नसतात. तर हा कोर्स करण्याकरता त्यांच्याकडे पैसे नाहीत किंवा येण्याजाण्या देखील पैसे नाहीत. तर अशावेळी फॅमिली कोर्टचा अध्यक्ष ॲडव्होकेट गणेशजी कवडे व उपाध्यक्ष प्रगती पाटील, मी स्वतः वैशाली चांदणे, आम्ही त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं आणि त्यांना सांगितलं की ह्या महिलांना पायावर उभं राहण्याकरता तुम्ही थोडी मदत करा. त्यांना जे पुढं ट्रेनिंग होऊन ट्रेनिंग झाल्यानंतर जे त्यांना भांडवल लागेल त्या भांडवलाला आम्ही त्या ठिकाणी मदत करू, कारण बऱ्याच महिला अशा आहेत की त्या परितक्त्या आहेत, पोटगी अपुरी असते, मुलांचं कसं भागवायचं. आपण नेहमीच म्हणतो की जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाते उदारी. समाजामध्ये जर एक महिला शिकली तर एक घर सुशिक्षित होतं आणि पर्याने हळूहळू सर्व समाज सुधारू शकतो. त्यासाठी या महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्याकरता या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आहे. तो प्रयत्न फॅमिली कोर्टचे अध्यक्ष गणेशजी कवडे, प्रगती पाटील आणि मी स्वतः वैशाली चांदणे आम्ही प्रयत्न करून त्या महिलांना पायावर उभं राहण्याचा आम्ही या ठिकाणी जी मदत लागेल ती मदत देण्याचा आमचा मानस आहे.